उपवासाला काही वेळेला साबुदाना खिचडी खावीशी वाटत नाही किंवा ॲसिडिटी होते म्हणूनही काही जणं ती टाळतात तर उपवासाला पचायला हलकी अशी भगर किंवा वरईचा भात साबुदाण्यासारखा मोकळा सुटसुटीत कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू यासाठी इथे मी एक वाटी भरून भगर घेतलेली आहे तिला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि अर्धा तास आपल्याला ही भगर पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे अर्ध्या तासानंतर आपण एका कढईमध्ये या भगरीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे फोडणीची भगर करताना तेल थोडंसं जास्तच वापरायचं कमी जर तेल वापरलं तर फोडणीला तेवढी चव लागत नाही थोडंसं जास्त तेल वापरायचं त्यामुळे आपल्या भगरीला खूप छान चव लागते आता या तेलामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता यानंतर यामध्ये आपण बटाटे कट करून यामध्ये घातलेले आहे आणि हे एक मिनिटभर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचा जाडसर कूट घातलेला आहे इथे मी कच्चे शेंगदाणे वापरले आहेत कारण आपल्याला तेलामध्ये हे परतवायचे असतात यामुळे आपले शेंगदाणे क्रिस्पी क्रंची होतात त्यामुळे शेंगदाणे न भाजताच मी त्याचा कूट करून तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपली भिजलेली भगर पूर्णपणे पाणी काढून घेतलेली आहे आणि या फोडणीमध्ये ती घालून घ्यायची आहे आता ही भगर आपल्याला या फोडणीमध्ये दोन ते तीन मिनिटे छान परतवून घ्यायची आहे यामुळे आपली भगर चिकट होत नाही ती अगदी मोकळी सुटसुटीत अशी होते फोडणीसाठी तुम्हाला तेलाऐवजी तूप वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता आमच्या इथे उपवासाला जिरे कोथिंबीर असं काहीच वापरत नाहीत तुम्हाला चालत असेल तर तुम्ही ते नक्कीच वापरू शकता आता यामध्ये आपण चवीपुरतं सेंधव मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला छान परतवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पण हे पाणी भरपूर न घालता अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटीच पाणी यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपली भगर भिजट होणार नाही पाणी घातल्यानंतर यावर झाकण घालून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि आपला गॅस मंद ठेवायचा आहे गॅसची फ्लेम जर फुल ठेवली तर आपलं भगरीतील जे पाणी आहे ते लवकर आटेल आणि आपली भगर कच्ची राहू शकते म्हणून मंद गॅसवर आपल्याला या भगरीला वाफ काढून घ्यायची आहे आपण याला एकदा मिक्स करणार आहोत आणि आपण बोटाने दाबून बघायचं आपली भगर कच्ची आहे की व्यवस्थित शिजले आहे जर आपली भगर थोडीशी कच्ची वाटत असेल तर आपण पुन्हा एकदा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याला वाफ काढायची आहे इथे आपण पाणी खूप कमी प्रमाणात वापरत आहोत कारण आपली भगर ही भिजलेली आहे यामुळे जर आपण जास्त पाणी घातलं तर आपली भगर चिकट होऊ शकते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून फक्त आपल्याला याला वाफ काढायची आहे या वाफेवरच आपली भगर व्यवस्थित शिजते तर तयार आहे आपली अगदी साबुदाना खिचडीसारखी सुटसुटीत अशी भगर किंवा वरईचा भात तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद